मंगळवेढ्यात वीज बिल भरण्याच्या कारणावरून वायरमॅनला मारहाण झाल्याने एकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. घरगुती वीज बिल भरण्याचे कारण सांगून महावितरणच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना बोलावून शिवीगाळ व जबरी मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी रवी नायकवडी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची फिर्याद मंगळवेढा शाखा कार्यालयातील कंत्राटी वायरमन संग्राम गोरख फटे वय 38 राहणार फटेवाडी यांनी दिली असून त्यांच्या भागातील विद्युत ग्राहक महादेव नायकवाडी यांच्या घरासमोर जाऊन घरातील वीज बिल वेळेत भरण्याबाबत 8-10 दिवसांपूर्वी सांगितले होते. दिनांक 4 डिसेंबर रोजी फिर्यादी व त्याचे सहकारी विजय पाटील व अण्णासो भगरे भागात काम करीत असताना त्याच्या मोबाईलवर रवी नायकवडी यांनी फोन करून माझ्या घरचे वीज बिल भरायचे आहे ते घेऊन जावा असे सांगितले. फिर्यादीने आज सुट्टी आहे उद्या भरा असे सांगितले तरी देखील फिर्यादीला खोमनाळ नाक्याजवळील उड्डाण पुलाखाली बोलावून फिर्यादीस रवी नायकवडी यांनी शिवीगाळ व दमदाटी करून त्याच्या प्लॅस्टिकच्या कॅनने डोक्यात मारून जखमी केले. जखमी वायरमनला मंगळवेढा येथील खासगी रुग्णालयात बेशुद्ध अवस्थेत उपचारासाठी दाखल करण्यात आले असून डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचं फिर्यादीत नमूद केले आहे. माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझं सोलापूर न्यूज चॅनेल.